कपडे घालून नागडच म्हणजे दुसरा काही शब्द नाहीये घालून जर कोणी रस्त्यावरती येत असेल आणि जर त्याला आपण विरोध करायचा तर जो विरोध करतो त्यालाच सगळ्या जणी त्या ठिकाणी आणखीन त्याच्यावर कारवाई करायची भाषा करतात. तर नक्की कारवाई करा. मी जसं मगाशी म्हटलं, जितका दम आहे तुमच्यामध्ये सगळा लावा, मला पण बघायचंय. पण मी बदणार नाही, घाबरणारी तर मी अजिबात नाही. माझी बदनामी करून झाली, माझ्या परिवारावर तुम्ही आलात, माझ्या मुलांचे फोटो तुम्ही व्हायरल केले, तुम्हाला जे करता येईल ते करा. आणखीन कुठल्या खालच्या पातळीला जायचंय ते तुम्ही जाऊ शकता, मलाही बघायचंय तुम्ही काय काय करू शकता. समाज स्वास्थ्यासाठी जर एखादा आवाज त्या ठिकाणी उठवला जात असेल आणि त्याला अशा पद्धतीने विरोध होत असेल तर पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. फक्त भाषणांमध्ये मोठी मोठी वाक्य वापरायची आणि ज्या वेळेला खरोखर काहीतरी समाजासाठी करायची वेळ येते ना तेव्हा बाकीचे प्रश्न सांगायचे. आणि मला तुम्ही सांगता महिलांचे आणखीन प्रश्न आहेत त्याच्यावरती बघावं. आम्ही रोज काम करतोय त्याच्यावर, आम्ही रोज काम करतोय. तुमच्या समोर येत नसेल याचा अर्थ असा नाही की आम्ही काम करत नाही. आणि आम्ही काम करतोय हे तुम्हाला सांगण्याची आम्हाला गरज पण नाहीये, कारण ते आमचं काम आहे. आणि मी काय काम केलं हे माझ्या पोर्टफोलिओला माझं कामच ते मी येऊन जनतेसमोर सांगून त्याचा काही अर्थ नाहीये. माझं काम मी करते, ज्या वेळेला जे समोर यायचं ते येईल. पण म्हणून मग ते तिथे प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नावरती बोलायचं नाही असं आहे का? आणि मग ते प्रश्न आत्ताच आलेत का 4 महिन्यामध्ये? आधी नव्हते का? आणि चित्रा वाघ राजकीय वळण लावतात, अरे तुम्हाला कोणी कुळ खोबरं देऊन बोलवलं होतं याच्यात या म्हणून? आलात 4 प्रश्न विचारले तर 40 जोरदार उत्तरं मिळणार आणि याच्या पुढे पण मिळत राहणार.